नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या मेन्स लेक्चर सिरीज मधलं हे आपलं तिसरं लेक्चर आहे ज्यांनी आधीचे लेक्चर पाहिलं ले नसेल ते बघू शकतात आज आपण एन सी एल टी पार्ट कव्हर करणार आहोत ज्याला राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरण म्हणतात तर हा इथे नऊ नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेला आहे एन सी एल टी हे दिलेलं आहे हे आपण कव्हर करणार आहोत खूप सारे विद्यार्थ्यांची डिमांड होती त्यांच्यासाठीच आता आपण उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत प्रवेश फक्त मर्यादित असेल ओके okay, संपूर्ण जो तांत्रिक भाग आहे ना हा जो सहा ते दहा नंबरचा हा जो संपूर्ण पार्ट आहे ना टेक्निकल तर तो सर्व या बॅचमध्ये कवर केला जाणार आहे तुम्ही आता टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावर सर्व अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकतात या कोर्सच्या वैशिष्ट्ये काय असतील तर उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेचा जो सं तांत्रिक भाग आहे तो संपूर्ण कव्हर केला जाईल सहा ते दहा घटक दोघे असतील आणि अभ्यास साहित्य मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असतील सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना इंग्रजी पण छान जातं आणि मराठी पण म्हणून दोन्ही भाषेत असतील नोट्स एकदम क्वालिटी असतील ज्याचा सॅम्पल मी टेलिग्राम चॅनेलवर सेंड करणार आहे आणि प्रत्येकाला पर्सनलाइज गायडन्स भेटेल आणि काही लिमिटेड असतील जेणेकरून खूप कमी विद्यार्थी याच्यात असतील जास्तीत जास्त मला क्वालिटी डिलिव्हर करता येईल माझा उद्देश नेहमी हा असेट क्रिएशनवर राहतो म्हणजे जेवढे जास्त विद्यार्थी पास होतील तेवढं माझ्यासाठी तो असेट बनतो ओके तर याची फी आपण नाईन 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 ठेवलेली आहे तुम्हालाही माहिती आहे की याचा टेक्निकल पार्टचा कुठलाही रेफरन्स मटेरियल अवेलेबल नाही आहे खूप प्र, मोठ्या प्रमाणावर मेहनत करावी लागते म्हणून याची फी नाईन 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 ठेवलेली आहे परंतु जे पहिले तीस विद्यार्थी असतील पहिल्या बॅचचे तीस विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही फक्त फोर नाईन नाईन असेल म्हणून आजच आपला प्रवेश सुनिश्चित करा आणि ही जी ऑफ चालू आहे तर या ऑफचा फायदा घ्या फोर नाईन नाईन मध्ये फोर नाईन नाईन रुपीजमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कोर्स आणि हे संदर्भ साहित्य जे आहे मराठी आणि इंग्रजी मधलं ते दोन्ही मिळणार आहे तर आपल्या नोट्स कशा असतील हे बघून घ्या हे बघा या नोट्स आहेत या आजच्या विषयावर नोट्स बनवलेल्या आहेत मी या दोन्ही भाषेत बघा इथं इंग्रजी इथं मराठी दोन्ही भाषा दिलेली आहे बघू शकतात संपूर्णपणे बघू शकता एकदम कलरफुल व्यवस्थित पद्धतीने अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे सर्वच्या सर्व गोष्टी कव्हर केल्या आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कुठलाही नवीन प्रश्न याच्यावर विचारायला नको समजलं तुम्हाला बघा इथं सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या ही सॅम्पल पी डी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला तर इंट्रोडक्शनमध्ये बघूया की याची स्थापना कशी झाली कोणकोणते सदस्य असतात कोणत्या मंत्रालयाकडून सुरुवात करण्यात आली या सर्व गोष्टी बघूया तर ही जी आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल याला आपण राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण असं सुद्धा म्हणतो एन सी एल टी मी म्हणणार आहे शॉर्ट फॉर्ममध्ये आता मेन मुद्दा आहे की ट्रिब्युनल म्हणजे काय असतात ट्रिब्युनलला तुम्ही म्हणू शकता एक स्पेशल कोर्ट असतात हे एक विशेष न्यायालय असतं आता हे समजवण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो सगळे शेतकरीचे बॅकग्राऊंडचे असतात किंवा शेतीविषयी माहिती असतात सगळ्यांना पण आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये सगळ्यात जास्त डिस्प्यूट असतो वादावादी असतात बांधा बांधावरून भावाभावांमध्ये नातेवाईक नातेवाईकांमध्ये शेजारी पाजारींमध्ये या लँडवरून खूप सारे वादविवाद चालू असतात आता हे नॉर्मल कोर्ट मध्ये जातात आपल्याला माहित आहे की आपली कोर्ट कशी आहे सनी देवलच्या सांगितल्याप्रमाणे तारीख पे तारीखवाली कोर्ट आहे तर इथं हे मॅटर गेल्यामुळे काय होतं कोणालाच पीक घेता येत नाही कोर्ट काय करतं स्टे ऑर्डर लावून देतं ना त्या शेतीवर ए, ए पार्टीला पीक घेता येतं ना बी पार्टीला पीक घेता येतं म्हणजे ती शेतजमीन तशीच पडून राहते मग सरकार काय करेल जेव्हा असे सर्व अॅग्रिकल्चर लँडशी संबंधित अशा गोष्टींसाठी सरकार जेव्हा स्पेशल कोर्ट बनवेल तेव्हा त्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो त्याला कोर्ट नाही म्हणत त्याला आपण ट्रिब्युनल असं म्हणतो मग त्याला गव्हर्नमेंट नाव देईल की हे लँड ट्रिब्युनल आहे किंवा हे ॲग्रिकल्चर लँड ट्रिब्युनल आहे इथं सगळे शेतीशी संबंधित शेतीशी संबंधित कुठले जमिनीशी संबंधित शेतीच्या जमिनीच्या विवादाशी संबंधित जे काही वादविवाद असतील तर ते या ट्रिब्युनलमध्ये सॉल्व्ह होतील त्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो त्याला आपण कोर्ट नाही म्हणत कोर्टमध्ये सगळेच जे आहे तर ते केसेस येत असतात इथं ट्रिब्युनलमध्ये फक्त स्पेसिफिक केसेस येत असतात म्हणून याला ट्रिब्युनल असे म्हटलं जातं ओके आणि हे ट्रिब्युनल स्थापन करताना आधीच्या कोर्टकडनं पावर घेतली जाते आणि ही पावर त्यांच्या ट्रिब्युनलकडे दिली जाते तुम्हाला ट्रिब्युनल या शब्दाचा अर्थ कळायला असेल आता आपण पुढे जाऊया थोडी स्ट्रॅटिक इन्फॉर्मेशन घेऊया आता हे जे एन सी एन टी आहे म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल नावातच आहे हे राष्ट्रीय स्तरावरच आहे जे सगळ्यांसाठी आहे कंपनी लॉ म्हणजे कंपनी कायद्याशी संबंधित हे लॉ ट्रिब्युनल आहे तर हे कोणाचं वादविवादाचं निवारण करणार आहे तर कंपन्यां कंपन्यांमध्ये कंपनी सरकारमध्ये सरकार कंपनीमध्ये सरकार जे काही वादविवाद होतील त्या सर्वांचं निवारण करण्यासाठी या ट्रिब्युनलची स्थापना करण्यात येईल तर ही स्थापना कधी करण्यात आली होती तर ही एक जून दोन हजार सोळा रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे दोन हजार सोळाला याची स्थापना करण्यात आली सिंपल वन लाइनर प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणची स्थापना कधी झाली तर ती दोन हजार सोळा मध्ये झाली कोणत्या कायद्याद्वारे झाली तर कायदा आहे कंपनी ऍक्ट टू थाउजंड थर्टीन कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम चारशे आठ नुसार सेक्शन फोर झिरो एट नुसार एक जून दोन हजार सोळाला ला या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली एन सी एल टीची स्थापना करण्यात आली इथपर्यंत समजला महत्वाचे मुद्दे मी इथं हायलाईट केलेले आहेत की दोन हजार सोळामध्ये स्थापना झाली कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम चारशे आठ अन्वय पुढे पहिल्या टप्प्यात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने अकरा खंडपीठे म्हणजे या वाक्यावरून आपल्याला जसं समजतं की हे जे लॉ ट्रिब्युनल आहे हे कोणत्या मंत्रालयाकडनं स्थापन केले जातात तर आहे कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे लक्षात ठेवा कॉर्पोरेट व्यवहार सिंपल प्रश्न येऊ शकतो की एन सी एल टीची स्थापना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत केली जाते तिथं आपल्याला फसवण्यासाठी ऑप्शन देतील की मिनिस्ट्री ऑफ लॉ एड जस्टिस म्हणजे कायदा न्यायला आप आपल्याला काय वाटतं की ट्रिब्युनल आहे केशी संबंधित आहे तर लॉशी येतील किंवा असं पण येऊ शकतं ना मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स कॉमर्सशी संबंधित किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असं पण येऊ शकतं तर हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत स्थापन केले जातात तर दोन हजार सोळामध्ये भारतात जवळपास अकरा खंडपीठे ज्याला बेंचेस असे म्हणतात वेग बेंचेस इज बेसिकली काय असतात या शाखा असतात जसे येवले चहावाले आहेत त्यांचे कसे वेगवेगळ्या ठिकाणी शाखा असतात तशाच या कोर्टच्या शाखा असतात त्याला शाखाने म्हणत त्याला इंग्रजीमध्ये आपण बेंचेस म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला खंडपीठे म्हटले जातात तर भारतात अशी त्यावेळी अकरा खंडपीठे तयार करण्यात आली होती किती अकरा हे लक्षात ठेवा आणि एक प्रधान खंडपीठ असेल नवी दिल्ली येथे प्रधान म्हणजे एक प्रिन्सिपल बॅ ब्रांच असेल की तिथं एक मेन ब्रांच आहे आणि त्या ब्रांचची विविध शाखा आहेत ओके दहा अन्य शाखा असतील आता याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं माहिती करून घ्यायची की महाराष्ट्रात आहे का महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे ओके ठीक आहे इथून समजलं की एन सी आर टीची प्रिन्सिपल शाखा ही नवी दिल्ली आहे आणि महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये सुद्धा यांची एक शाखा आहे एकूण अकरा शाखा त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या होत्या ओके पुढे पुढे याची रचना दिलेली आहे इथं तीन नंबरच्या पॉईंटमध्ये तर असं सांगितलेलं आहे की दीज बेंचर्स वेअर हेडेड बाय अ प्रेसिडेंट म्हणजे या सर्व ब्रेंचेसच्या अध्यक्ष स्थानिक अध्यक्ष असेल सोळा ज्युडिशियल मेंबर असतील आणि नऊ टेक्निकल पर्सन्स असतील सोळा ज्युडिशियल मेंबर न्यायिक सदस्य म्हणजे काय की असे सदस्य की ज्यांना लॉचं नॉलेज असेल म्हणजे एकतर ते जज असतील किंवा कोर्टाचे वकील असतील किंवा म्हणजे न्यायिक प्रक्रियेत त्यांना काहीतरी अनुभव असेल असे सोळा सदस्य न्यायिक विभागातून येतील आणि नऊ सदस्य तांत्रिक सदस्य असतील तांत्रिक म्हणजे टेक्निकल गोष्टींचं त्यांना नॉलेज असेल त्यांना लॉचं जास्त नॉलेज नसेल समजा ए कंपनी आणि बी कंपनी यांच्यात वादविवाद झाला की तुम्ही आमचं पेटर्न चोरलं पेटर्न चोरलं कॉपीराईट असेल किंवा ट्रेडमार्क चोरलं तर या संबंधीच्या ज्या बारीक डिटेल्स असतात टेक्निकल डिटेल्स असतात तर हे तर नाईक पर्सनला समजणार नाही हे एका टेक्निकल पर्सनला समजेल म्हणून असे नऊ तांत्रिक सदस्य सुद्धा असतात रचना हा एक फेवरेट टॉपिक असतो त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर सोळा हे न्यायिक सदस्य असतील आणि नऊ हे तांत्रिक सदस्य असतील ओके ठीक आहे वेगवेगळ्या लोकेशन्सवर वेगवेगळे लोकेशन्स, वेग लोकेशन्स म्हणजे काय त्यांचे वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत ना म्हणजे वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत बेंचेस आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की भारतात खूप मोठ्या प्रमाणावर एम आय डी सी डेव्हलप व्हायला लागल्या इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप व्हायला लागल्या आणि कंपन्यां कंपन्यांमध्ये भांडणं वाढायला लागली याच्यानंतर सरकारला वाटलं की आणखी काही ब्रांचेस आपल्याला स्थापन करावे लागतील तर याच गरजेतून सरकारने कटक जयपूर कोची अमरावती आणि इंदोर येथे काही खंडपेठे स्थापन केले काही ब्रँचेस स्थापन केले हे महाराष्ट्राचं अमरावती नाही आहे बरं का लक्षात ठेवा हे एम एच वालं नाही आहे हे आंध्र प्रदेश मधलं अमरावती आहे ओके हे लक्षात ठेवा थोडंसं नाही तर तुम्ही असं म्हणणार की महाराष्ट्रात किती खंडपेठे आहेत तर महाराष्ट्रात दोन खंडपेठे आहेत मुंबई आणि अमरावती पण लक्षात घ्या अमरावती महाराष्ट्रातलं नाही आहे अमरावती हे आंध्र प्रदेशचं आहे म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ कोर्स महत्वाचा असतो म्हणजे काही लोक फक्त वाचून जातात आता वाचल्यामुळे काय होईल एखाद्या याला काय वाटेल की अमरावती ओके ठीक आहे ठीक आहे तर अमरावती आणि परीक्षेत जाईल की महाराष्ट्रात यापैकी कुठल्या ठिकाणी खंडपीठ आहेत तर ते मुंबई अमरावती दोघी टिक करून येईल पण ऍक्च्युली आन्सर काय मुंबई आहे म्हणूनच जे घटक आहे ना तर ते तुम्हाला समजले सुद्धा पाहिजे ओके पुढे जाऊया आपण हा टॉपिक तुम्हाला समजला असेल आपण पुढे जाऊया अधिकार क्षेत्र आता आपल्याला एवढं समजलं की आपल्या मुंबईमध्ये ना एक एन सी एल टीचं ऑफिस आहे आता या एन सी एल टीचा इलाका किती आहे याचं एन सी एल टीचं कार्यक्षेत्र किती आहे त्याला न्यायिक भाषेत ज्युरिडिक्शन्स म्हणतात म्हणजे अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे तर मुंबईची जी बेंच आहे ना त्याचं अधिकार क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांपुरतं आहे किती या दोन राज्यांपुरतं आहे आता हे अधिकार क्षेत्र का घेतलं आता समजा जे लोक पॉलिटीमध्ये स्ट्रॉंग आहेत ना ज्यांचा पॉलिटी सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे तो हा प्रश्न चुकू शकतात जर त्यांनी असं विचारलं की एन सी एल टी मुंबई याचं कार्यक्षेत्र कुठपर्यंत आहे तर ते याचा आन्सर चुकवतील का कारण की ते लॉजिक लावतील बॉम्बे हायकोर्टचं आता महाराष्ट्रात बॉम्बे हायकोर्ट आहे हे आपल्याला माहिती आहे तर बॉम्बे हायकोर्टचं ज्युरिडिक्शन महाराष्ट्र आहे गोवा आहे दीव आहे आणि दादरा नगर हवेली आहे परंतु हेच जर आपण एन सी एल टी मुंबई ब्रांच ची पाहिले ना तर त्याचं फक्त महाराष्ट्र आणि गोवा आहे हे जे दमन आणि दीव दादरा नगर हवेले नाही तर हे अहमदाबाद जी ब्रांच आहे ना अहमदाबाद ब्रांच तर त्याच्या अंडर येतात हे समजलं का तुम्हाला म्हणजे एन सी एल टी मुंबईच्या शाखेमध्ये फक्त महाराष्ट्र आणि गोवा येतात मा अगर, हे दमनदीव कशामध्ये येतात अहमदाबादच्या याच्यात पण तेच जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या केसमध्ये बघितलं तर बॉम्बे हायकोर्टच्या केसमध्ये महाराष्ट्र गोवा दादरा नगर आणि दमनदीव हे तीनही येतात समजलं तुम्हाला हा एक बेसिक डिफरन्स आहे आणि हा बेसिक डिफरन्स तुम्हाला कुठल्या नोट्समध्ये बघायला मिळणार हा एकदम मेहनत करून काढलेल्या नोट्समध्येच तुम्हाला बघायला मिळेल ओके पुढे जा सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत असं विचारलं जाऊ शकतं तर प्रिन्सिपल ब्रेंच जे आहे त्याचे प्रेसिडेंट कोण आहेत तर ते आहे सरन्यायाधीश निवृत्ती सरन्यायाधीश रामलिंगम सुधारम सुधाकर रामलिंगम सुधाकर हे जे आहेत तर ते प्रिन्सिपल बेंचचे प्रेसिडेंट आहेत आपल्याला मेंबर्सवर जास्त प्रश्न येणार आपल्याला प्रेसिडेंटवरच जास्त प्रश्न आहेत पुढे जाऊया आपण आता काही ऑदर मेंबर्स आहेत हे ऑदर मेंबर आहे ना मुंबई ब्रांच आहेत ओके मी मुंबई ब्रांचची हे जे आहे ना हे डिटेल काढलेली आहे आता सगळ्या ब्रांच आपल्याला काही महत्वाचं नाही आहे इथे हे जवळपास नऊ सदस्य दिलेले आहेत हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून एका वेळी वाचून घ्या आता इथं डेजिग्नेशन मध्ये जे दिलेले काही ठिकाणी टी दिलेले जे म्हणजे ज्युडिशियल आणि टी म्हणजे टेक्निकल पर्सन आपण जे पाहिलं ना की सोळा न्यायिक सदस्य नऊ तांत्रिक सदस्य तर ती अशी आहे पण काही वेळेला काय होतं की सरकार असा पूर्ण कोटा बनवते पण तो कधी कधी फील नाही करत म्हणजे समजा आता मी असं सरवलं की मी एक व्हिडिओ कोर्स जो आहे सांगतोय मी व्हिडिओ कोर्स एक तयार करतोय ज्याची कॅपॅसिटी असेल तीनशे विद्यार्थ्यांची ओके मी तीनशे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन दिली कॅपॅसिटी आहे ना पण असं बनवू शकतं ना की फक्त दोनशेच लोकांनी माझा कोर्स घेतला किंवा शंभरच लोकांनी कोर्स घेतला असं होतं ना त्या पद्धतीने असं होतं की सरकार आहे ना म्हणजे सरकारने कॅपॅसिटी तर सांगितली की सोळा ज्युडिशियल असतील नऊ टेक्निकल असतील पण इथं आपल्याला नऊ सदस्य बघायला मिळतात का कारण की हे सध्या नऊच ऍक्टिव्ह आहे मे बी काही पदं खाली असतील किंवा काही पद सरकारने भरली नसतील तर हे मुंबईची जे आहेत ना तर ते सदस्य आहेत हे एका वेळी वाचून घ्या तुम्ही ठीक आहे पुढे आता एनसीएलटीचं कार्य नेमकं काय हिचं स्थापन कशासाठी केली एक सिंपल लेमेंट मध्ये तुम्हाला सांगतो एक छोटीशी गोष्ट आहे एकच गोष्ट आहे कंपनी कंपनीमधील विवाद हे सॉल्व करण्यासाठी एनसीएलटी सी स्थापना झाली हे एवढंसं डोक्यात ठेवायचं हां बाकी आता परीक्षेसाठी काय लागले ते मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे बघा ज्या सगळ्या प्रोसिडिंग्स असतील कंपनी ऍक्टच्या अंतर्गत सगळे जे काही कारवाया असतील कंपनी अंतर्गत तर त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन असतात अरेंजमेंट असते कॉम्प्रोमाइज असतं रिकन्स्ट्रक्शन आहे वाइंडिंग अप ऑफ द कंपनी विल बी डिस्पोज बाय दिस ट्रिब्युनल तर या ट्रिब्युनलचे हे सर्व कार्य आहे काय काय कार्य आहेत आर्बिट्रेशन आर्बिट्रेशन म्हणजे काय मध्यस्थी करणे दोन लोकांचं भांडण होतं तुम्ही गेले मध्यस्थी केली हा तू 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 तुझं ऐकलं तुझं ऐकलं तु तु ठीक आहे हा चुकीचा आहे तू बरोबर आहे चला न्याय झाला समजलो तुम्हाला अरेंजमेंट म्हणजे काय की तुम्हाला सांगतो हे तीन शब्द जवळपास सारखेच आहेत हे आर्बिट्रेशन अरेंजमेंट आणि कॉम्प्रोमाइज आपण काही लॉ मध्ये घुसायचं नाही याला सिंपली आपल्या भाषेत मांडवली म्हणतात मांडवली करून देणे दोन लोकांमधील सिंपली हे लक्षात ठेवायचं रिकन्स्ट्रक्शन अँड वाइंडिंग ऑफ द कंपनी आता हे सगळं एकदम महत्वाचं आहे कंपनीचे काम बंद करणं आता कंपनी स्थापन करणं एकदम सिम्पल आहे बघा पण कंपनी बंद करणं फार मुश्किल आहे कारण की त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर परमिशन लागतात कारण की आपल्याकडे कामगार कायदे खूप स्ट्रॉंग आहेत मग विदेशी कंपनी यायचे तर समजा एखादी विदेशी कंपनी नाही चालली त्यांना तर परत जायचं त्यांचं भांडवलो घेऊन सगळं पण त्याच्यासाठी इतकी मेहनत करावी लागायची त्यांना म्हणून कंपनी भारतात इन्व्हेस्टमेंट नाही करायची समजलं का तुम्हाला म्हणजे हे सुद्धा कारण होतं म्हणजे कंपनी बंद कशी करायची याच्यावर प्रश्नचिन्ह होतं म्हणूनच सरकारने या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी या एन सी एल स्थापना केली मग एन सी एल टीमध्ये जे काही लवाद व्यवस्था तडजोड पुनर्बांधणी आणि कंपनीचे काम बंद करणे हे सर्व कारवाई इथं करण्यात येईल ओके पुढे एन सी एल टी इज ऑल्सो ऍक्ट ॲज अ ॲ ज्युडिकेटिंग अथॉरिटी एज्युडिकेटिंग अथॉरिटी म्हणजे काय न्याय निर्णय प्राधिकरण आहे हे फॉर इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग अंडर दी इन्सॉल्वन्सी अँड ब्रँक कोड टू थाउजंड सिक्स्टीन आता किती लोकांना याचा अर्थ कळेल आता समजा मी ह्या नोट्स दिल्या एखाद्याला आणि सांगितलं हे वाचून जा तर यांना किती लोकांना कळणार आहे हे वाक्य काय मी मराठीमध्ये पण दिले तर याला काय कळणार आहे दिवाळखोरी संहिता दोन हजार सोळा अंतर्गत दिवाळखोरीच्या कारवाईसाठी एन सी एल टी हे न्याय निर्णय प्राधिकरण असेल आता आपण हे सांगून देतो वाचून घेतात पण तुम्हाला समजत नाही ना आता समजणं महत्वाचं आहे ना ओके तर बघा दिवाळखोरी संहिता म्हणजे काय समजा विजय मालल्या सि याचं सिंपल एक उदाहरण आहे ना विजय मालल्या मी उदाहरण देतो समजा विजय माल्याला भारतात पकडून आणलं आपण आणि त्याला सांगितलं की दे पैसे तो म्हणले माझ्याकडे पैसेच नाही मग त्यावेळी त्याच्यावर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड लागू होईल त्यांच्या कंपनीवर ओके दोन हजार सोळाचा जो हा आयबीसी कोड म्हणतात त्याला सिम्पली म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आयबीसी कोड म्हणतात आयबीसी कोड लागू होईल मग त्याच्या जेवढ्या काही संपत्ती असतील ते विक विकायला काढतील मग ही जी आहे दिवाळखोरी सहित आहे हाय कोड आहे हाय प्रोसिजर आहे तर या अंतर्गत सुद्धा म्हणजे निर्णय देण्याचं काम हे एनसीएल टी सिंपली लक्षात ठेवायचं दिवाळखोरी संबंधात निर्णय देण्याचं काम करतं ज्याला बँक्रप्सी आणि इन्सॉल्वन्सी असं नाव दिलेलं आहे ओके वर नमूद केलेल्या विषयामध्ये कोणत्याही दिवानी न्यायालयाला अधिकार क्षेत्र नसणार लक्षात ठेवा म्हणजे या अंतर्गत कुठलंही दिवानी न्यायालय जे आहे तर त्या दिवाणी न्यायालयात खटला कोणीही दाखल करू शकत नाही ते सर्व खटले आता एन सी एल टी मध्ये दाखल करावे लागतील ओके पुढचं बघूया कार्य काय एन सी एल टीला औद्योगिक आर्थिक पुनर्रचना मंडळासमोर तसेच आजारी औद्योगिक कंपनी विशेष तरतुदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निलंब निकाली काढण्याचा अधिकार आहे आता या इथं दोन गोष्टी आलेल्या ले आहेत ओके दोन गोष्टी काय आहेत बोर्ड फॉर इंडस्ट्रीयल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन ज्याला आपण बी आय एफ आर म्हणतो आणि सिख इंडस्ट्रियल कंपनीज ऍक्ट नाईन्टीन एटी फाईव्ह यांच्यामध्ये जे काही प्रलंबित खटले आहे तर ते निकाली काढण्याचा ते डिस्पोज करण्याचा अधिकार कोणाला आहे एन सी एल टीला आहे समजलं इट ऑल्सो अप द केसेस पेंडिंग बिफोर द ॲपिलिएट अथॉरिटी फॉर इंडस्ट्रीयल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचनेसाठी अपिलीय प्राधिकरणासमोर प्रलंबित असलेले प्रकरणे सुद्धा हे हाती घेऊ शकते म्हणजे हे जे आपण बी एफ बी ए बी आय एफ आर पाहिलं ना तर याने काही निर्णय दिला तर या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करणार इंडस्ट्रीयल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन मध्ये तिथं त्याच्यात काही प्रलंबित मामले असतील तर ते सुद्धा प्रकरण हातात घेण्याचा अधिकार या एन ला असणार आहे तसेच कंपनीमध्ये काही दडपशाही असेल काही गैरव्यवस्थापन होत असेल हे प्रकरण सुद्धा घेईल लक्षात ठेवा ऑपरेशन आणि मिसमॅनेजमेंट ऑफ कंपनी या संबंधित केस सुद्धा ही घेणार आहे लक्षात ठेवा सिंपल प्रश्न येऊ शकतो की एन सी एल कार्य काय तर एन सी एल हे सर्व कार्य मी तुम्हाला समजून दिलेलं फक्त एका वेळी समजल्यानंतर जेव्हा वाचाल ना तर ते जास्त लक्षात राहतं असं वाचण्यापेक्षा ओके पुढे जाऊया आता हे एन सी एल कडे पॉवर कोणते कोणते आहेत अधिकार कोणते कोणते आहेत तर आता आपण पाहिलं की औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना अपील प्राधिकरणासमोर प्रलंबित असलेले सर्व प्रकरणे ही ताब्यात घेऊ शकते शक्य म्हटलेल्या केसेस केसेसमध्ये नसतात हे त्याच्याकडनं घेऊ शकते तसेच आपण पाहिलं कॉर्पोरेट छळ ऑपरेशन आणि गैरव्यवस्थापन मिसमॅनेजमेंट संबंधी प्रकरणे घेऊ शकते हे एक महत्वाचं आहे मुख्य महानगर जो दंडाधिकारी असतो ज्याला म्हणतात चीफ मेट्रोपॉलियन मॅजिस्ट्रेट याची सुद्धा मदत मागू शकतो याची मदत मागू शकतं याची मदत मागू शकतं लक्षात ठेवा कोणतं मुख्य महानगर दंडाधिकारी यांची हे एक सगळ्यात महत्वाचं आय एम पी आहे हे कंपन्यांची नोंदणी सुद्धा रद्द करू शकतं म्हणजे डी रजिस्ट्रेशन ऑफ बिझनेसेस एखादा बिझनेस असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करू शकतं रजिस्ट्रेशन कधी रद्द करू शकतं जर कंपनीची नोंदणी ही बेकायदेशीरित्या झाली असेल आणि चुकीच्या पद्धतीने प्राप्त केलेली के असेल तर अशा व्यवसायांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश हे एन सी एल टी देऊ शकते ओके तर हे एन सी एल टीला हे अधिकार आहेत की एखाद्या कंपनीचे ते नोंदणी रद्द करू शकतात त्याच्यानंतर जे ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज असतात हे शेअर मार्केटवाल्या सिक्युरिटीज बरं का म्हणजे ते सिक्युरिटीज ज्या असतात ना तर त्या हस्तांतरित करण्यास व्यवसायांना नकार दिल्याबद्दल तक्रारी ऐकण्याची आणि सदस्यांची नोंदणी दुरुस्त करण्याचे सामर्थ्य याच्यात आहे म्हणजे हे पॉवर दिलेली आहे त्याच्यानंतर इट गिव्ह द प्रोटेक्शन टू द डायव्हर्स स्टेक होल्डर इंटरेस्ट पर्टिक्युलरली नॉन प्रमोटर्स शेअर होल्डर्स अँड डिपॉझिटर्स यांचे हितसंबंधांचे रक्षण करते कोणाचे नॉन प्रमोटर शेअर होल्डर्स आणि ठेवीदार नॉन प्रमोटर्स म्हणजे काय सिम्पली असं लक्षात ठेवायचं तुम्ही शार्क टँक पाहिलंय ना शार्क टँक मध्ये जेवढे पण बसलेले होते ना तर ते प्रमोटर्स होते त्यांना प्रमोटर शेअर होल्डर म्हणतात जे अमन गुप्ता असेल भारत पेचे सीईओ जे होते ते तर ते प्रमोटर शेअर होल्डर म्हणतात नॉन प्रमोटर्स म्हणजे जे छोटे छोटे शेअर होल्डर असतात ना त्यांना आपण नॉन प्रमोटर शेअर होल्डर म्हणतो तर अशांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा या एन सी एल कडे देण्यात आलेली आहे पुढं आपण जाऊया बेनिफिट्स विचारलेले आहेत आपल्याला तर याचे बेनिफिट्स काय फायदे काय होणार आहे हे स्थापन करायचे ओके फायदे काय झाले असं आपण प्रश्न होऊ शकतो की एन सी एल टी स्थापन केल्याचे काय फायदे झाले तर एन सी एल टी ना हे एक विशेषज्ञ न्यायालय आहे विशेषज्ञ का म्हणतो आपण स्पेशलिस्ट का म्हणतो सिम्पली याचं उत्तर जे आहे ना तर ते इथं देण्यात आलेलं आहे याचं म्हणजे रिझन इथं आहे कारण की वाईल मेकिंग डिसिजन एन सी एल टी इन्क्लूड्स बोर्थ ज्युडिशियल अँड टेक्निकल एक्सपर्ट कुठलाही निर्णय देताना हे न्यायिक आणि तांत्रिक सदस्य असल्यामुळे यांचं हे न्यायालय हे विशेषज्ञ न्यायालय आहे ओके okay. तसेच तसेच हे न्यायालय केवळ कॉर्पोरेट्स आणि भारतीय नोंदणीकृत व्यवसायाशी संबंधित प्रकरणाशी सुनावणी करते कॉर्पोरेट्स लक्षात ठेवा आणि भारतात नोंदणीकृत असलेले असं नाही की ऍपलशी संबंधित काही वादविवाद आहे टेस्लाशी संबंधित वादविवाद आहे तर तो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मध्ये जाईल तो इथं नाही येणार लक्षात ठेवा तो इंटरनॅशनल जी कोर्ट असेल ना तर तिथं जातो ओके okay? तर तो आपल्या या एन सी एल टीच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही हे फक्त कॉर्पोरेट सदस्यांसाठीच एक न्यायाधिकरण असेल इट विल जस्ट बी अ ट्रिब्युनल फॉर कॉर्पोरेट मेंबर्स लक्षात ठेवा एन सी एल टीचे काय बेनिफिट्स होती इट विल मिनिमाइज द नंबर ऑफ लॉ सूट फाईल इन व्हेरियस फोरम्स अँड कोर्ट्स लक्षात ठेवा जे कोर्ट मध्ये प्रलंबित जे काही न्यायिक खटले असतील तर त्या न्यायिक खटल्यांची संख्या ही कमी करेल याच्या विविध शाखा आहेत आणि आपण इतक्या साऱ्या ब्रांचेस पाहिल्या तर याच्यामुळे काय होतं खूप कमी अंतरावर सुद्धा एखाद्या कंपनीला ना न्याय मिळू शकतो आता प्रॉब्लेम काय होतो कोर्ट खूप कमी असतात दिल्लीला असेल सुप्रीम कोर्ट तर प्रत्येक वेळी दिल्लीला जावं लागतं तामिळनाडूच्या व्यक्तीला दिल्लीला जावं लागतं अरुणाचल प्रदेशच्या व्यक्तीला दिल्लीला जावं लागतं पण आपण पाहिले इतक्या सगळ्या ब्रांचेसमुळे काय होईल की कंपन्यांना इतकं दूर जावं लागणार आहे खूप कमी अंतरावरच त्यांना न्याय मिळणार आहे त्याच्यानंतर हे डिस्पोजल ऑफ कॉर्पोरेशन डिक्रीजेस जो टाइम लागतो ना जे महामंडळ असेल महामंडळ सिंपली म्हणजे इथं कंपनी म्हणा तुम्ही जी कंपनी असेल ना ती कंपनी बंद करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे ना तर तो कमी होईल ओके आणि या सगळ्यांचा फायदा का होता सिम्पली तुम्हाला सांगतो की इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट जे येते ना त्याच्यामध्ये भारताची रँकिंग इम्प्रूव्ह होते अशा गोष्टींनी कारण की आपण कंपन्यांना सोयीस्कर प्रोसेस देत आहोत ना म्हणून ओके त्वरित निकाली काढलेल्या प्रकरणांमुळे प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि एन सी एल टी आणि एन सी एल ए टीकडे विशेष अधिकार क्षेत्र आहे हे एन सी एल ए टी काय हे सुद्धा आपण पुढं बघणार आहोत ओके अपील आता असं झालं की या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने काहीतरी निर्णय दिला आता तो निर्णय तुम्हाला मान्यच नाही आहे तुम्हाला म्हणजे तुमची कंपनी असेल तुम्हाला मान्यच नाही तर तुम्ही जाणार कुठं तर ह्या सगळ्यांचे जे डिसिजन असतील तर हे राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाकडे तुम्ही जायचं कुठं जायचं नॅशनल कंपनी लॉ अपिले ट्रिब्युनलकडे जायचं समजा तुम्हाला ह्या एन सी एल टीचा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही कुठं जायचं एन सी एल ए टीकडे जायचं पण समजा याचा पण निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर कुठं जायचं सुप्रीम कोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टचा मान्य नसेल तर बघा सुप्रीम कोर्ट पर्याय नसतो म्हणून त्याला सुप्रीम असं म्हणतात ओके ठीक आहे तर याचा निर्णय मान्य नाही तर इथं जाणार याचा निर्णय मान्य नाही तर इथं जाणार पण हे फायनल आहे लक्षात ठेवा म्हणजे याच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि सुप्रीम कोर्टाने नुकतेच इन्सॉल्वन्सी आणि बँक कोड कोर्ड जे याला सुद्धा मान्यता दिलेली आहे आता आपण हे एन सी एल टी काय आहे हे आपण समजून घेऊया म्हणजे नॅशनल कंपनी लॉ लॉपलेट ट्रिब्युनल इथं ए हा शब्द महत्वाचा आहे ऍपलेट ट्रिब्युनल हे नेमकं आहे काय ते समजून घेऊया एक जून दोन हजार सोळा रोजी आहे ना याची स्थापना झालेली आहे लक्षात ठेवा याची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार सोळा मध्ये इट वॉज एस्टॅब्लिश इन अकॉर्डिन्स विथ द सेक्शन फोर वन झिरो म्हणजे कलम चारशे दहा अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली कुठल्या कायद्याअंतर्गत कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरा अंतर्गत तो आपण बघितला होता तो कुठल्या सेक्शन अंतर्गत होता चारशे आठ सेक्शन अंतर्गत होता याच पर्पज काय इट कन्सिडर द अपील फ्रॉम द डिसिजन ऑफ नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एन सिंपली काय एन ची जे काही निर्णय असतील त्यांच्या विरोधात जर तुम्हाला तो निर्णय नाही आवडला त्याच्या विरोधात जर तुम्हाला अपील करायची असेल ना तर तुम्ही कुठं जाणार एन सी एल टीमध्ये नॉर्मल स्ट्रक्चर जर तुम्ही माहिती असेल तर खाली असतात दिवाणी न्यायालय दिवाणी आणि फौजदारी असे दोन प्रकारचे न्यायालय असतात दिवाणीमध्ये सिव्हिल केसेस असतात इथं क्रिमिनल केसेस असतात म्हणजे सिम्पली भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर इथं शादी डिवोर्स अशा यांच्यासारखे जमिनी वगैरे आणि इथं खून दरोडे अशा यासारखे के केसेस असतात हाई कोड़, हाई कोड़ तर हे सगळ्यात खालचा लेअर आहे कोर्ट केसेसचा याच्यावरती असतात हायकोर्ट हायकोर्टचा डिसिजन मान्य नसेल तर सुप्रीम कोर्ट असतात त्याच पद्धतीने हे एन सी एल टी आहे पहिले कंपनी एन सी एल मध्ये जातील आता एन सी एल टी नाही पटलं तर एनसी एल जातील कुठं एन सी एल जातील ओके आणि आपल्याला माहिती आहे की एन सी एल ईडी मध्ये जरी कोणाचं म्हणजे समाधान नाही झालं तर तो कुठं जाणार आहे सुप्रीम कोर्ट मध्ये समजलं तुम्हाला म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना नॉर्मल प्रोसेस दिवाणी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ही कंपनींना फॉलो करण्याची गरज नाही त्यांना हायकोर्ट मध्ये जाण्याची गरज नाही त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये जाण्याची गरज नाही ते एनसीएलटी मध्ये जातील एनसीएलटीचे निर्णय मान्य नसतील तर एन मध्ये जातील आणि एन पण निर्णय मान्य नसतील तर ते शेवटी कुठे जातील सुप्रीम कोर्ट मध्ये इट सर्व ऍज द ऍपिलेट ट्रिब्युनल याला ऍपिलेट ट्रिब्युनल म्हणतात कारण की इथं फक्त अपील केली जाते इथं ओरिजिनल केसेस नाही घेतल्या जातात लक्षात ठेवा इथं ओरिजिनल केसेस नाही घेतली जात म्हणजे सुरुवातीला मूळ केस कुठं जाईल एन सी एल टी मध्ये इथं मूळ केस नाही जाणार इथं तो जो निर्णय लागलेला असेल त्याच्या निर्णयाविरुद्धचीच केस इथं घेतली जाणार आहे हे लक्षात ठेवा ओके इथपर्यंत समजलं पुढचं चारशे दहा कंपनीज ऑफ इस्टॅब्लिश अँड इट मिशन टू कन्सिडर अपील अँड डिसिजन ऑफ नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल हे इथं आपल्याला समजलेलं आहे ची वैशिष्ट्ये काय ते बघूया आता आपल्याला हे तर कळालं की एन सी एल टीचे जे निर्णय असतात त्यांच्या विरुद्ध आपण एन सी एल ए टीमध्ये जाऊ शकतो तसेच आय बी सी च्या कलम दोनशे दोन आणि दोनशे दोन अकरा अंतर्गत एन सी एल टी भारतीय दिवाळीखोरी बोर्डाने जारी केलेल्या निर्णयासाठी अपिलीय न्यायाधिकरण सुद्धा काम करेल जे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया आहे याने काहीतरी निर्णय दिला तर त्याच्या निर्णयाच्या विरुद्धात तुम्ही या एन सी एल ए टीमध्ये जाऊ शकता म्हणजे एन सी एल टीचं कार्य काय आहे की एनसीएलटी मधून आलेलं पण करायचं आणि इथून इन्सॉल्वन्स अँड बँक्रप्सी बोर्ड करून जर एखादी अपील आली ती सुद्धा कन्सिडर करायची हे अपिलेट म्हणून काम करतं तसंच हे अपिलिएट ट्रिब्युनल मधून काम करतं कोणासाठी सीसीआयने दिलेल्या निर्णयानुसार सीसीआय काय आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ज्याला भारतीय स्पर्धा आयोग असं सुद्धा म्हणतात याने काहीतरी निर्णय दिला निर्देश दिले आदेश दिले तर याच्या विरुद्ध तुम्ही अपील कुठे करू शकता तुम्ही सिंपली करू शकतात या एनसीएलटी टी मध्ये एन सी एल टीचा निर्णय मान्य नसेल तर आपल्याला माहिती कुठं जायचं सुप्रीम कोर्ट मध्ये समजतो तुम्हाला या एनसीएलटीची अशा पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत म्हणजे एन सी एल टी हे तीन प्रकारे काम करतं एक नॉर्मल जे आपण पाहत होतो ते त्याच्यानंतर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्डचे केसेस घेतात आणि सीसीआयचे केस घेतात म्हणजेच इथं आणखी एक लॉचा एक असा ऍस्पेक्ट होतो की हे ओरिजिनल केसेस नाही आहेत ओरिजिनल केसेस नाही आहेत ओरिजिनल केसेस म्हणजे जे मूळ केसेस असतात म्हणजे इथं प्रथमता केस नाहीत इथं सगळे अपीलचे केसेस येतात इथे न्यू केसेस येत नाही हे इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला तरी होतं टी टीव्हीशी माहिती आजचं व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि हे आपलं डेमो लेक्चर होतो याच्यावरून तुम्ही जज करू शकतात की मला कशा पद्धतीने शिकवता येतं तसेच आपण कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहोत जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असतील तर लवकर ऍडमिशन घ्या काही निवडक विद्यार्थ्यांसाठीच हे जे आहे तर ती बॅच असणार आहे तर या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच विषयी अधिक माहिती आहे तर ती जाणून घेऊ शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र